हेलो फ्रेंड्स, कसे आहात विद्यार्थी मित्रांनो। आज आपण महाराष्ट्र बोर्डाच्या टेक्स्टबुकमधील पहिला जो टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्यामधील प्रॉब्लेम नंबर 7 आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। विद्यार्थी मित्रांनो, जर आधीचे क्वेश्चन तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे, तर नक्की अतिशय सुंदर प्रॉब्लेम अतिशय सुंदर पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत, तर नक्की पहा। चला तर मग स्टार्ट करूया प्रॉब्लेम नंबर 7। विद्यार्थी मित्रांनो, हा आहे प्रॉब्लेम नंबर 7। सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019। यू हॅव टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट ओनली। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फक्त इथं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं नाहीये। तर करूया आजच्या या क्वेश्चनला सुरुवात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्याच्यावरती मी ऑलरेडी काही टिक मार्क करून ठेवलेले आहे, आपला वेळ वाचावा यासाठी मी ही टिक मार्क करून ठेवलेली आहे, ती वाचूया आपण। स्टॉक लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, त्यानंतर परचेसेस सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, वेजेस सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, हे जे वेजेस आहे याचं रिलेशन प्रोडक्शनशी नाही म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, त्यानंतर सेल्स रिटर्न आपण सेल्समधून लेस करणार, सेल्सला मी टिक मारून ठेवतो, त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, त्यानंतर सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला, इन्व्हेस्टमेंट, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं नाही तरी सुद्धा कन्फ्युजनसाठी किंवा या ठिकाणी आपल्याला आरडीचे ऍडजस्टमेंट आहे म्हणून या ठिकाणी डेटर्स दिलेले आहेत, त्यानंतर फॅक्टरी रेंट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत, सेल्स लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, डिव्हिडंड आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, परचेस रिटर्न परचेसेसमधून लेस करणार त्याला मी टिक मारून ठेवतो, त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला बी एलला लिहायचे आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, 10% बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला। विद्यार्थी मित्रांनो, बँक लोन म्हणजेच आपण बँकेकडून घेतलेलं जे लोन आहे त्यावर आपण बँकेला 10% दराने इंटरेस्ट देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलेली आहे, 8000 जे लोन आहे हे 8000 लोन आहे त्याच्या 10% काढायचंय, पण विद्यार्थी मित्रांनो हे जे 10% आहे हे पर ॲनम असतं म्हणजे प्रतिवर्षी 10% असतं। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे लोन घेतलेलं आहे ते 1 जुलैला लोन घेतलेलं आहे म्हणून 1 जुलै ते 31 मार्च 9 महिने होतात, त्यामुळं या ठिकाणी मी 9 / 12 केलेलं आहे, 12 यासाठी की 12 महिने वर्षाचे आणि 9 यासाठी की या वर्षी फक्त 9 महिन्याचं इंटरेस्ट आपण त्यांना देणार आहे, किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर 8000 च्या 10% 800 हे फुल इयरचं आहे, हे काय आहे फॉर फुल इयर, देन 9 मंथचं किती मग विद्यार्थी मित्रांनो 800 हे 12 महिन्याचे, मग 6 महिन्याचे किती 400, मग 3 महिन्याचे किती 200, आपल्याला किती विचारलंय 9 महिन्याचे विचारले, मग 9 महिन्याचे किती, मग 6 आणि 3 400 अधिक 200 600। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे इंटरेस्ट ऑन बँक लोन आपण काढलेलं आहे, त्यानंतर दिलंय शेवटला अदर रिसीट इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला। विद्यार्थी मित्रांनो,
आता आपण ऍडजस्टमेंट बघूया। ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट जी आहे, क्लोजिंग स्टॉक इज वैल्यूड एट रुपीज 15,400। याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं नाहीये तरी पण मी या ठिकाणी लिहून ठेवलं बॅलन्स शीटच्या असेटला असतं ते। त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिला इफेक्ट, बॅलन्स शीट बनवायचं नाहीये तरी पण मी लिहून ठेवलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फक्त ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे। तर आता ऍडजस्टमेंट नंबर थ्री जी आहे, ऍडजस्टमेंट नंबर थ्री मध्ये काय म्हटलंय बघूया। ऍडजस्टमेंट नंबर थ्री मध्ये म्हटलंय, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 800 अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन सन्ड्री डेटर्स। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅड डेट्सची अमाऊंट दिलेली आहे 800 रुपीज, आणि मेंटेन आरडीडी, आरडीडी त्याच्यावर कॅल्क्युलेट करायला लावलंय 3%। पण या ठिकाणी मी तुम्हाला आधीच लिहून ठेवलंय, या ठिकाणी बघा, कन्सिडर ऍडजस्टमेंट नंबर फाईव्ह फॉर न्यू डेटर्स। या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर फाईव्ह काय सांगते, ऍडजस्टमेंट नंबर फाईव्ह सांगते की गुड्स ऑफ रुपीज 2000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर ऑन 31 मार्च 2019। 2000 रुपयांचा माल विकला आणि तो कधी विकलाय आणि डिलिव्हर पण केलाय, कधी 31 मार्च 2019 ला। बट नो एंट्री इज पास इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, पण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याची एंट्री झालेली नाहीये। याचा अर्थ असा, हे जे अनरेकॉर्डेड सेल्स आहे ते आपल्याला सेल्स मध्ये ऍड करावे लागतील, आणि सेल्स वाढला म्हणजेच डेटर्स वाढले म्हणून डेटर्स मध्ये सुद्धा ऍड करावे लागतील। म्हणूनच ऍडजस्टमेंट नंबर थ्री, ज्यावेळेस आपण न्यू आरडीडी कॅल्क्युलेट करणार, न्यू आरडीडी ही डेटर्स वरती कॅल्क्युलेट करायची असते, न्यू आरडीडी कॅल्क्युलेट करताना त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड जे डेटर्स आहेत, अनरेकॉर्डेड जे सेल्स आहेत, ते डेटर्स मध्ये ऍड करायचे आणि मग त्याच्यावर 3% आरडीडी कॅल्क्युलेट करायची। या ठिकाणी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलेली आहे। या ठिकाणी बघा, डेटर्सची अमाऊंट किती आहे, डेटर्सची अमाऊंट आहे 40,000, त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स किती 2,000, 40 + 2 = 42,000। त्याच्यामधून ऍडजस्टमेंट नंबर थ्री मध्ये हे जे न्यू बॅड डेट्स जे दिलेले आहेत ते लेस करायचे, जी अमाऊंट येईल वजाबाकी केल्यानंतर 41,200, त्याच्यावरती 3% काढायचे, त्याच्यावरती 3% या ठिकाणी मी काढून दाखवलेलं आहे। 3% येतात 1236। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची ऍडजस्टमेंट या क्वेश्चन मध्ये आहे, तर ती तुम्ही नीट समजून घ्या। तुम्हाला जर नसेल समजलं मी परत एकदा समजावून सांगेन, मला कमेंट मध्ये जरूर प्रश्न विचारू शकता। विद्यार्थी मित्रांनो, गुड्स ऑफ रुपीज 1800 डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, 1800 जे गुड्स आहेत ते डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल। विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारे बिझनेस मधून माल जर बाहेर गेला तर आपण तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो, म्हणून या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला त्याचा पहिला इफेक्ट द्यायचा आहे, आणि दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। या ठिकाणी पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दुसरा इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट। विद्यार्थी मित्रांनो, पाचवी ऍडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे, अनरेकॉर्डेड सेल्स आपल्याला सेल्स मध्ये ऍड करायचे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला, डेटर्स मध्ये ऍड करायचे असतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं नाहीये तरी पण या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपली मार्किंग झालेली आहे, आता आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इन द बुक्स ऑफ सतीश अँड प्रमोद आता आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण लिहित असतो टू ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉकची अमाऊंट 8700, नंतर टू परचेसेस, परचेसेसची अमाऊंट 18,300, नंतर लेस परचेस रिटर्न, परचेस रिटर्न किती आहे या ठिकाणी, परचेस रिटर्न दिसतंय 500, वजाबाकी करूया, वजाबाकी केल्यानंतर उत्तर येईल 17,800।
नंतर हे बघूया, हे आहे दिसते आपल्याला वेजेस, टू वेजेस। विद्यार्थी मित्रांनो वेजेस ला एक ऍडजस्टमेंट आहे, वेजेस ची अमाउंट आहे 1000, त्याला एक ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट नंबर 2। ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये आपल्याला दिसते आउटस्टँडिंग वेजेस ऑफ रुपीज 500। आउटस्टँडिंग वेजेस आपण ऍड करतो, ऍड आउटस्टँडिंग वेजेस अमाउंट आहे, आउटस्टँडिंग वेजेस ची अमाउंट 500। पुढे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अजून पुढे बघायचं आहे, टीडी काय मार्क केले आपण, या ठिकाणी आपण टीडी मार्क केलेले दिसतंय कस्टम ड्युटी, कस्टम ड्युटी टू कस्टम ड्युटी, कस्टम ड्युटीचे अमाउंट 800। नंतर हे दिसतंय फॅक्टरी रेंट 1600 टू फॅक्टरी रेंट 1600। ट्रायल बॅलन्स ची क्रेडिट साइड बघूया, आपण सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहित असतो सेल्स, बाय सेल्स। विद्यार्थी मित्रांनो मगाशी आपण मार्किंग करताना पाहिलं होतं सेल्स मध्ये अनरेकॉर्डेड सेल्स आपल्याला ऍड करायचे, आता बघूया अनरेकॉर्डेड सेल्स। सेल्सची अमाउंट आहे 68000, त्याच्यामध्ये ऍड अनरेकॉर्डेड सेल्स। ऍडजस्टमेंट नंबर 5 मध्ये आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स दिसतात 2000, अनरेकॉर्डेड सेल्स आहे 2000। त्याच्यामध्ये ऍड केल्यावर टोटल आली 70000। 70000 मधून आपल्याला लेस करायचे सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न या ठिकाणी आपल्याला सेल्स रिटर्न दिसत आहेत 600, या ठिकाणी दिसते आपल्याला 600। सर येणार 68000 69400। विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे टीसी जे मार्क केले ते आहे ऍडजस्टमेंट नंबर 4, गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल, आपण लिहिणार बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल। अमाउंट आहे 1800। नंतर लिहित असतो आपण लास्टला, या ठिकाणी काही शिल्लक नाहीये, आपण लिहितो क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकची अमाउंट ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये लिहिले 15400। या ठिकाणी मी क्रेडिट क्रेडिट बाजूची जर टोटल केली तर मला या ठिकाणी दिसतंय 86600 क्रेडिटची टोटल आहे, आणि डेबिटची टोटल या ठिकाणी मला दिसतेय 30400। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रेडिटची टोटल जास्त आहे, मग मी क्रेडिटची टोटल जी आहे, क्रेडिटची टोटल 86600 डेबिटला टाकतो, 86600। त्यातून डेबिटची मी जी टोटल सांगितली होती 30400 ती मायनस केल्यानंतर मला या ठिकाणी आन्सर मिळतं 56200। विद्यार्थी मित्रांनो याला म्हणणार ग्रॉस प्रॉफिट, ज्यावेळेस क्रेडिटची साईड जास्त असते त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतं ग्रॉस प्रॉफिट, आपण डेबिटला लिहित असतो टू ग्रॉस प्रॉफिट। हा ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, या ठिकाणी आपण लिहितो ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन ट्रान्सफर टू पी अँड एल अकाउंट। हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करूया, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 56200। अशा पद्धतीने आपलं ट्रेडिंग अकाउंट पूर्ण झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो मार्किंग करते वेळी आपण ट्रायल बॅलन्स वर जिथं जिथं पीडी मार्क केलं होतं ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत, आणि जिथं पीसी मार्क केला आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो चला तर मग स्टार्ट करूया, आता जिथं जिथं पीडी मार्क केले ते सुरुवातीला बघूया।
या ठिकाणी सुरुवातीला दिसतंय इन्शुरन्स, लिहूया आपण टू इन्शुरन्स। इन्शुरन्सची अमाउंट आहे 800। त्यानंतर दिसतंय अनप्रोडक्टिव वेजेस अमाउंट 1400 टू अनप्रोडक्टिव वेजेस 1400। त्यानंतर दिसतंय वेअरहाऊस रेंट 600। त्यानंतर दिसतंय कॅरेज आउटवर्ड 1200। त्यानंतर दिसतंय एक्सपोर्ट ड्युटी 1400। त्यानंतर दिसतंय पोस्टेज अँड टेलिग्राम 400। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्स मधली डेबिट साइड आपण पाहिली होती, त्यामध्ये जे जे पीडी मार्क केलंय ते पीडी मार्क जे आहे ते संपलेलं आहे। आता क्रेडिट बाजूला या ठिकाणी 10% बँक लोन जे दिसतंय ते 10% बँक लोन जे आहे 8000 10%, बघा 8000 10% 800 येतात। पण विद्यार्थी मित्रांनो, हे जे लोन घेतलंय ते 1 जुलै 2018 घेतलेलं आहे, त्यामुळं आपल्याला 1 जुलै ते 31 मार्च 9 महिने होतात। म्हणून 9 महिन्याचं किती, 12 महिन्याचं 800, 9 महिन्याचं किती 600। तर इंटरेस्ट ऑन बँक लोन 600 टू इंटरेस्ट ऑन बँक लोन। त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये पाहूया। ऍडजस्टमेंट मध्ये दिसतंय ऍडजस्टमेंट नंबर 3 न्यू पॅड एट 800 आणि आरडीडी आहे। विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्स मध्ये ओल्ड बॅड डेट दिलेला नाहीये, ज्यावेळेस दिलेला नसतो त्यावेळेस आपण नाही लिहिणार, जेवढं दिलेलं आहे तेवढं आपण लिहूया। टू न्यू बॅड डेट्स, इनरला लिहूया अमाऊंट, अमाऊंट 800, त्यामध्ये ऍड करणार ऍड न्यू आरडीडी। न्यू आरडीडी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली, बघा 41,200 च्या 3% 1,236 या ठिकाणी तुम्हाला दिसते 1,236, बेरीज केल्यानंतर 2,036। विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघूया। ऍडजस्टमेंट नंबर 4 जी आहे ती आहे गुड्स ऑफ रुपीज 1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल। विद्यार्थी मित्रांनो, आपण फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट का करतो, कारण आपल्या मालाची जाहिरात व्हावी। विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात हा सुद्धा एक खर्च आहे, म्हणून याला आपण ॲडव्हर्टाईज म्हणूया आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहूया। अमाउंट आहे 1800। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजूला जेवढं काही लिहायचं होतं ते आपण लिहिलेलं आहे। आता क्रेडिट बाजूला आपण इनडायरेक्ट इन्कम लिहित असतो, तर बघूया मग पीसी जिथं मार्क केलंय ते आपण लिहिणार आहे। या ठिकाणी ट्रायल बॅलन्स मध्ये आपण जर पाहिलं तर क्रेडिट बाजूला डिव्हिडंड आहे 2000 बाय डिव्हिडंड 2000। त्यानंतर अदर रिसीट 1000। हां विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड सुद्धा कंप्लीट झालेली आहे। मी बेरीज करून बघतो, क्रेडिटची टोटल केली तर मला दिसते 59,200 आणि डेबिटची टोटल केली तर
तर मला या ठिकाणी दिसती 10,236। विद्यार्थी मित्रांनो आता आपण जी क्रेडिटची टोटल आहे ती डेबिटला टाकणार आहे आणि त्यातून डेबिट मायनस करणार आहे। 59,200 मायनस डेबिटची टोटल, डेबिटची टोटल मायनस केल्यानंतर मला या ठिकाणी जे दिसतंय 48,964 हा आहे नेट प्रॉफिट। विद्यार्थी मित्रांनो हा नेट प्रॉफिट आपण पार्टनर्सला त्यांच्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करत असतो। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये त्यांचा जो नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे। भागिले दोन, विद्यार्थी मित्रांनो 48,964 भागिले दोन करायचं, भागिले दोन केल्यानंतर 24,482 उत्तर येतं। तर विद्यार्थी मित्रांनो या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायला सांगितलं होतं आणि आपण तो आता कंप्लीट केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही जरी शंका असेल तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या पार्टनरशिप फायनल अकाउंटचे मागील काही क्वेश्चन्स पाहिले नसतील तर या सर्व क्वेश्चनची जी लिंक आहे ती या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। याशिवाय विद्यार्थी मित्रांनो हे जे महत्त्वाचे जे क्वेश्चन आहे तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। लवकरच प्रॉब्लेम नंबर 8 तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, तोपर्यंत अभ्यास करा, घरी रहा आणि सुरक्षित रहा। बाय बाय।